आज आपण पाहणार आहोत क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? पाहता मित्रो, शब्दांच्या जातीतली हे चौथी जात. शब्दांच्या जाती आपल्यासाठी काही नवीन नाही, पाचवी पासून आपण त्याच पाहिलेल्या आहेत. काय शब्दांच्या जाती एकूण आठ आहे, बरोबर आहे ना? त्यातली हे चौथी जात. मग क्रियापद म्हणजे आपला नेहमीचा असा समज असतो की क्रियापद म्हणजे वाक्यातील क्रियादर्शी शब्द म्हणजे क्रियापद होईल. पण एक ध्यानात ठेवा, ती अर्धवट व्याख्या होईल. पूर्ण व्याख्या अशी होईल, वाक्यातील क्रियादर्शी शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला क्रियापद असे म्हणतात. काय म्हटलं मी? वाक्यातील क्रियादर्शी शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला क्रियापद असे म्हणतात. तर काही लोक म्हणतात की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियादर्शी शब्दाला क्रियापद असे म्हणतात. तर चिपळूणकरांसारखे काही लेखक म्हणतात की ज्या शब्दातून कालगत क्रियेचा बोध होतो त्याला क्रियापद असे म्हणतात. पाहता आपण म्हणू की क्रियापद म्हणजे काय? जो शब्द वाक्यातील क्रिया दर्शवतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो अशा दोन्ही शब्दांना आपण क्रियापद म्हणू. पाहता राम चांगला खेळतो, राम चांगला खेळतो, यामधला हा खेळतो शब्द जो आहे तो क्रियापद आहे. का क्रियापद? कारण की वाक्यातला हा क्रिया दाखवते. राम काय करत आहे? खेळत आहे. मग खेळण्याची क्रिया दाखवतो. मग वाक्यातील क्रियादर्शी शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला क्रियापद म्हणतात, म्हणून हे क्रियापद होईल. त्यानंतर पा श्याम जोरात धावतो, श्याम जोरात धावतो. मग या वाक्यातली कोणती क्रिया दिसते? धावण्याची. तर हा धावतो सुद्धा काय होईल? क्रियापद होईल. त्यानंतर पा श्याम जोरात धावतो. पा याच्यातली हे धाव क्रिया आहे. वाक्यातील क्रियादर्शी शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला क्रियापद असे म्हणतात. म्हणजे खेळतो धावतो हे शब्द काय झाले? क्रियापद झाले. त्यानंतर राम हुशार आहे, राम हुशार आहे, राम हुशार आहे. पाहता राम हुशार आहे या शब्दामध्ये आहे हे क्रियापद आहे. पण आहे हे क्रियापद जरी असलं तरी हे क्रिया दाखवते का? नाही. मग आता लक्ष द्या, वाक्यातील क्रियादर्शी शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला क्रियापद असे म्हणतात. त्याचप्रकारे वाक्याचा फक्त अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला सुद्धा क्रियापद असे म्हणतात. म्हणजे या दोन वाक्यांमध्ये आपल्याला क्रिया दिसते म्हणून आपण त्याला क्रियापद म्हटलं, पण इथं क्रिया दिसत नाही तरी काय झाला? क्रियापद. म्हणजे साध्या शब्दात वाक्यातील क्रियादर्शी शब्द आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द हे दोघंही काय असतात? क्रियापद असतात. सर इंग्लिशमध्ये याला मेन वर्ब म्हणतात आणि याला हेल्पिंग वर्ब म्हणतात. पाहता लक्ष द्या, वाक्यात क्रियापद नेहमी कुठे येते हो? अरे वाक्यात क्रियापद कुठे येते नेहमी? शेवटी येते. हा शेवटी येऊ रे, कुठेही येऊ शकते. तो आपला समज आहे. जर शेवटी झालं असतं तर हा धडा शिकवायचं काम नसता. किंवा क्रियापद कोणता आहे? धानला शेवटी, बरोबर आहे ना? नाही सर, ते इंग्लिशमध्ये एस प्लस व्ही प्लस हो हा इंग्लिशचा विषय झाला. सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट, याच्यात व्हर्ब हे मनात असते. पण मराठीमध्ये असं काही नाही. पा वाक्य आहे राम शांत आहे. आता या वाक्यातलं क्रियापद कुठे आहे हो? शेवटी. त्यानंतर औषध न लगे मजला, औषध न लगे मजला, याच्यातलं क्रियापद मदत आहे. हे नलगे हे क्रियापद आहे. त्यानंतर नलगे मुक्ती आणि धनसंपदा, नलगे मुक्ती आणि धनसंपदा, नलगे मुक्ती आणि धनसंपदा या वाक्यामध्ये क्रियापद किती आहे? सुरुवातीला आहे. नाहीतर आपलं म्हणणं काय असते की क्रियापद कुठे असते? तर क्रियापद वाक्याच्या शेवटी असते. नाही नाही, क्रियापद वाक्याच्या शेवटीही येऊ शकते, क्रियापद वाक्याच्या मधातही येऊ शकते आणि क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला सुद्धा येऊ शकते. म्हणजे वाक्यात क्रियापद कधी शेवटी येऊ शकते, कधी मधात येऊ शकते, तर वाक्यात कधी क्रियापद सुरुवातीला सुद्धा येऊ शकते. म्हणजे आपला जो गैरसमज असते ना की क्रियापद हे वाक्याच्या शेवटीच असते असं होणार नाही. पाहता
क्रियापद म्हणजे काय? वाक्यातील क्रियादर्शी शब्द आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद होय. किंवा ज्या शब्दातून कालगत क्रियेचा बोध होतो, म्हणजे क्रिया कधी घडली याचा जो बोध होतो, त्याला सुद्धा काय म्हणतात? क्रियापद असे म्हणतात. आता क्रियापदाचे एकूण 12 ते 14 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 12 ते 14 प्रकार. म्हणजे तसं पाहिलं तर 12 प्रकार, पण काही लोक प्रत्येक वेगळा करून दाखवतात म्हणून 14 प्रकार. त्यातला आपण पहिला प्रकार बघू. पहिला प्रकार आहे सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद पाहता, सकर्मक क्रियापद म्हणजे काय? ज्या वाक्यात कर्म असते, ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते, त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. पाहता वाक्य आहे ताई राखी बांधते. ताई राखी बांधते. राम पेरू खातो. माळी बाग काम करतो. पाहता सकर्मक क्रियापद म्हणजे काय? तर ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते. कशाची भूषण? कर्माची गरज असते, त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. मग आता या वाक्यामध्ये पाहता कर्ता व कर्म आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. कर्ता म्हणजे काय? वाक्यातील क्रिया करणाऱ्या शब्दाला कर्ता म्हणतात. तर ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म असे म्हणतात. नाहीतर जैसे ज्याचे कर्म ते नाही कर्म. हा पाहता ताई राखी बांधते, याच्यातली ताई हे क्रिया करते म्हणून ताई काय आहे? कर्ता. त्यानंतर ताईने केलेली क्रिया कोणावर म्हणली? राखीवर, म्हणून राखी झालं कर्म आणि हे काय आहे? हो क्रिया. आता लक्ष द्या, ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. ताई राखी बांधते, याच्यात कर्माची आवश्यकता आहे का? हो आहे. साहेब कर्म रद्द करा, ताई बांधते. अरे काय बांधते? बैल बांधते का राखी बांधते? बरोबर आहे का? म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी इथं कोणाची गरज आहे? कर्माची. मग ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज भासते त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. त्यानंतर राम पेरू खातो. मग राम काय खातो? पेरू. म्हणजे या वाक्यातलं कर्म महत्वाचं आहे. त्यानंतर या वाक्यातलं काय महत्वाचं आहे? बाग काम हे शब्द महत्वाचे आहेत. म्हणजे साध्या शब्दात आपण असं म्हणू शकतो की ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. पण आता मग दुसऱ्या प्रकारे व्याख्या करू शकतो आपण की ज्या वाक्यातील सकर्मक क्रियापद म्हणजे काय? तर ज्या वाक्यातील कर्ता हा क्रिया करतो आणि ते क्रिया दुसऱ्यावर करतो तेव्हा त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. मग आता पाहता पहिलं याचं महत्वाचं काय? या वाक्यामध्ये काय पाहिजे? कर्म पाहिजे. काय पाहिजे? कर्म पाहिजेच. दुसरं ओळखण्याची दुसरी पद्धत पाहता कर्त्याने केलेली क्रिया दुसऱ्यावर घडते. हा कर्त्याने केलेली क्रिया दुसऱ्याने घडते म्हणजे कर्त्याने केलेली क्रिया दुसऱ्यावर घडते. म्हणजे क्रिया करणारा एक आणि सोसणारा दुसरा. ताई राखी बांधते, ताई क्रिया करत होती, पण भोगत कोण होत? ताई. सॉरी, ताई राखी बांधते तर ताई हे क्रिया करत होती, पण सोसत कोण होत? राखी. त्यानंतर दुसरं राम पेरू खातो, याला राम हा करता आहे, हा क्रिया करत होता, पण सोसत कोण होता? पेरू. बरोबर आहे का? म्हणजे या वाक्यात क्रिया करणारा एक आणि सोसणारा दुसरा असतो. व ज्या वाक्यात कर्म असते त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणा. त्यानंतर वाक्यात क्रिया करणारा एक आणि सोसणारा दुसरा असला तर त्याला काय म्हणा? सकर्मक क्रियापद. मग पाहता राम रावण मारतो. राम रावण मारतो काय झालाय? रामाने केलेली क्रिया कुणावर घडली? राम. सकर्मक. काय झालं? सकर्मक. मग आपण दोन्ही कसं टाकतो? कर्म पाहिजे आता रद्द केलं. राम मारतो, अरे सांगा ना काय मारतो? बाण मारतो का रावण मारतो? तर याच्यात या शब्दाची गरज असते आणि या शब्द कोण आहे? कर्म.
राम रावण मारतो, म्हणजे ज्या वाक्याचा अर्थ हा कर्माशिवाय पूर्ण होत नाही त्याला म्हणतात सकर्म, आणि दुसरा म्हणजे कर्त्याने केलेली क्रिया दुसऱ्या रामाने केलेली क्रिया रावणावर घडली. मी आंबा खातो, मी आंबा खातो, मी केलेली क्रिया, मी केलेली क्रिया कोणावर घडली? आंब्यावर. म्हणजे क्रिया करणारा एक, सोसणारा दुसरा असतो, तेव्हा त्याला काय म्हणा? सकर्मक क्रियापद. आणि याच्यात सुद्धा कर्म पाहिजे. साधा विषय आहे, सकर्मक म्हणजे ज्या वाक्यात कर्म पाहिजे. आणि कर्म पाहिजे कसं ओळखायचं? कर्त्याने केलेली क्रिया ही जेव्हा दुसऱ्यावर घडते, म्हणजे क्रिया करणारा एक आणि सोसणारा दुसरा असतो, तेव्हा त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. आता दुसरा आहे अकर्मक क्रियापद. अकर्मक क्रियापद म्हणजे काय? तर अकर्मक क्रियापद म्हणजे ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. पहा का, पारिजात बहरला, पारिजात बहरला, त्यानंतर रमेश जात आहे, रमेश जात आहे. पाहता या वाक्यामध्ये पारिजात बहरला, याच्यात कर्म आहे का? हे पहा, करता आहे पारिजात आणि बहरला आहे क्रियापद. म्हणजे काय काय आलं ऋषिकेश याच्यात? करता आणि हे काय आलं? क्रियापद. मग या वाक्यामध्ये दोनच आहेत, एक आहे करता आणि दुसरा आहे क्रियापद. म्हणजे पहा, लक्ष द्या, फक्त करता आणि फक्त क्रियापद. मग याच्यात कर्म आहे का? मग ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते आपण म्हणू कर्म नसते अशा वाक्याला म्हणा, अशा वाक्याला म्हणा अकर्मक वाक्य. काय म्हणायचं? अकर्मक. फक्त काय असते? तर काय असते याच्यावर फोकस न करता काय नसते? कर्म नसते. ज्या वाक्यात क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते त्याला सकर्मक क्रियापद म्हणा, आणि ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते तेव्हा त्याला अकर्मक क्रियापद म्हणा. लक्षात आलं? मग आता लक्ष द्या, रमेश जात आहे, रमेश जात आहे. मग आपल्याला माहित आहे कर्ता कसा ओळखायचा? वाक्यातील मूळ धातूला नारा नारी लावून त्याला कोण काही प्रश्न केल्यास आपल्याला वाक्याचा कर्ता मिळतो. मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं आपण. हा काय? रमेश जात आहे. मग जाणारा कोण? रमेश. अरे जाणारा कोण? रमेश. तर एक ध्यानात ठेवा, हे संयुक्त क्रियापद आहे. तर जाणारा कोण? रमेश. रमेश झाला करता आणि पूर्णचं पूर्ण काय झालं? क्रिया. साहेब या वाक्यात तुम्हाला कुठेही कर्म दिसलं का? नाही. मग काही लोक असं म्हणू शकतात करता कर्म क्रियापद असं नाही हो, आपण काही लहान नाही पाचवीमध्ये नाही. मग वाक्यात करता आणि क्रियापद आहे, कर्म आहे का? नाही. मग साध्या शब्दात आपण म्हणू शकतो की ज्या वाक्यात कर्म नसते त्याला त्याला काय म्हणतात? अकर्म क्रियापद असे म्हणतात. मग याचा कसा शॉर्टकट होता की कर्त्याने केलेली क्रिया दुसऱ्यावर घडते, तर याचं वैशिष्ट्य असं आहे कर्त्याने केलेली क्रिया स्वतःवर घडते. पहा, कर्त्याने केलेली क्रिया स्वतःवर घडते. म्हणजे दुसऱ्या शब्दात आपण असं म्हणू शकतो क्रिया करणाराही तोच, सोसणाराही तोच. पारिजात वरला, सर पारिजात मरला आणि फुलं गुलाबावर आले असं होईल का? नाही ना. पारिजात मरला तर पारिजाताने केलेली क्रिया कोणावर घडेल? स्वतःवर घडेल. कोणावर घडेल? स्वतःवर. म्हणजे क्रिया करणाराही तोच आणि सोसणाराही तोच असेल तर ते अकर्मक. पण क्रिया करणारा एक आणि सोसणारा दुसरा असला तर सकर्मक. बरोबर आहे. मग आणखी एक असं एक शॉर्टकट आहे साहेब, पाहता शॉर्टकट अशी आहे की हे जे वाक्य असतात एक तर स्थिती दर्शक असतात. काय असतात? स्थिती. एक तर स्थित्यंतर. कोणते असतात? एक तर स्थिती दर्शक, एक तर स्थित्यंतर. म्हणजे त्याला म्हणतात गतिदर्शक. काय म्हणतात त्याला? गतिदर्शक. सर आपण याला असे पाहू शकतो कर्म नसते अकर्म. दुसरं वाक्य कर्त्याने केलेली क्रिया, कर्त्याने केलेली क्रिया दुसऱ्यावर घडते. हा हा, स्वतःवर घडते. हे काय येणार आहे? अकर्मक. हे तिसरं वैशिष्ट्य, वाक्य एक तर स्थिती दाखवते, स्थिती म्हणजे पोझिशन. स्थित्यंतर
म्हणजे असं कुठेतरी पुढे गती दाखवते. म्हणजे पाहता वाक्य आहे पारिजात भरला. तर पारिजात भरला आपल्याला एक स्थिती दिसत आहे की पारिजाताचं झाड आहे, त्याच्यावर फुल आहे, ते एक स्थिती आहे. ते स्थितीदर्शक वाक्य काय असते? अकर्म. पण दुसरं वाक्य काय म्हणलं मी? रमेश जात आहे. रमेश काय आहे? रमेश जात आहे. रमेश जात आहे या वाक्यामध्ये गती आहे. पण गतीदर्शक वाक्य कशी असतात? हे सुद्धा अकर्मक असतात. साहेब दिलेल्या व्याख्याशात ज्या वाक्यात कर्म असते त्याला सकर्म क्रियापद म्हणा, आणि ज्या वाक्यात कर्म नसते त्याला अकर्म क्रियापद असे म्हणा. परंतु परीक्षेत हा जास्त कन्फ्युजनचा विषय आहे. तर लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवा, कर्त्याने केलेली क्रिया सकर्मकमध्ये दुसऱ्यावर घडते. म्हणजे क्रिया करणारा एक आणि सोसणारा दुसरा असते. तर अकर्मकचं वैशिष्ट्य असं आहे, कर्त्याने केलेली क्रिया स्वतःपासूनच चालू होते आणि स्वतःवरच शेवट होतो. म्हणजे कर्त्याने केलेली क्रिया कोणावर घडते? स्वतःवर घडते. तेव्हा त्याला म्हणा अकर्म. आणि हे दोन्ही जे व्याख्या ह्या याच्यात बसतात, हे वाक्य एक तर स्थिती दाखवते, एक तर स्थित्यंतर दाखवते. मला भीती वाटते, मला भीती वाटते, मला भीती वाटते. चला सकर्मक आहे का अकर्मक? सकर्मक आहे का अकर्मक? तर पहिल्यांदा या नियमाने चालू, कर्म आहे का नाही आहे हे शोधू. मग कर्माच्या आधी कोण शोधसान? करता. हा चला वाट हा मूळ धातू आहे. वाक्यातील मूळ धातूला नारा नारी लावा आणि त्याला कोण काय नाही प्रश्न विचारल्यास वाक्याचा मूळ धातू करता मिळतो. चला वाटणारी काय? भीती. हा झाला करता. हे झाले करता. मग हे वाटणारी हा काय झाला? क्रियापद. आणि एक जण ठेवा, मला हा काही कर्म नाही, मला हे काही कर्म नाही. मग या वाक्यात करता आणि क्रियापद आहे. या वाक्यामध्ये कर्ता आणि क्रियापद आहे. कर्म आहे का? नाही. कर्म नाही म्हणून हे अकर्म. पण साहेब हे इथं मी म्हणतो म्हणून तुम्ही हो म्हणून राहिले. तसं लक्षात येते का? नाही. आपण डायरेक्ट म्हणून मला हा करता, भीती हे कर्म आणि वाटते क्रियापद, 100% आपण असं म्हणू. मग याच्यासाठीच मी म्हणत आहोत ह्या शॉर्टकट्स आहेत. वाक्य स्थिती व स्थित्यंतरपैकी कोणता आहे का? मला भीती वाटते. अरे एक स्थिती आहे ना, मला भीती वाटते, हे स्थिती आहे. पण माझ्यावरची क्रिया कोणावर होऊन राहिली? अरे माझ्यावर होऊन राहिली ना. तिथून बंटी गेला तर बंटीला भीती नाही वाटली ना, मला भीती वाटली. अरे मी कमजोर माणूस आहे ना, मला भीती वाटली. म्हणजे कर्त्याने केलेली क्रिया ही कोणावर घडली? अरे रात्री 12 वाजता जर नाही कॉलेज जायचा आहे तर ठाकूर साहेब जाऊ शकते, पण मला भीती वाटते. मला काय वाटते? भीती वाटते. लक्षात आलं का साहेब? पाहता लक्ष द्या, मला भीती वाटते याचा आपण एक करू शकतो, याच्यात कर्म नाही म्हणून अकर्म. 90% मुलांना लक्ष देत नाही की याच्यात कर्म नाही. बरं रद्द. दुसरं पाहायचं, कर्त्याने केलेली क्रिया स्वतःवर घडते का? मला भीती वाटते, मला भीती वाटते. आणि भीत हा आहे असं होते का? नाही. मग याच्यात बसते का नाही? कर्त्याने केलेली क्रिया कोणावर घडत आहे? स्वतःवर. म्हणजे मला भीती वाटते हे काय झालं वाक्य? हा पा. त्यानंतर रामला पा मला भीती वाटते. किंवा वाक्य आहे राजाला मुकुट शोभतो. राजाला मुकुट शोभतो. मग राजाला मुकुट शोभतो हे वाक्य सकर्मक का अकर्मक? चला भूषण भाऊ, सकर्मक का अकर्मक? कर्म आहे का याच्यात? कर्म आहे का याच्यात? अरे काय नाही. पहिल्यांदा कर्ता ओळखा. शोभणारा काय? मुकुट. राजाला नाही. ते असं एवढंच उत्तर होईल. शोभणारा काय? राजाला. अरे नाही ना. शोभणारा काय? मुकुट. मुकुट काय झाला? कर्ता. आणि हे काय झालं? क्रियापद. मग कर्ता आहे, क्रियापद आहे, बरोबर आहे ना? हे पाहू आपण. कर्त्याला उद्देश म्हणतात आणि उद्देशाबद्दल शिल्लकची माहिती आहे. तर याला उद्देश विस्तार म्हणतात. ते आपण पुढे बघू. सध्या एवढं लक्षात ठेवा, याच्यात कर्ता आहे क्रियापद आहे, कर्ता आणि क्रियापद आहे. म्हणून कर्म नाही म्हणून हे वाक्य अकर्म. पण मी सध्या सांगतो की कुणाला जे समजत नाही आता तरी, तर आपण या व्याख्येत न जाता आपण पुस्तकापेक्षा 2 वेगळ्या व्याख्या घेतलेल्या आहेत. आपण त्याला असंही म्हणू शकतो
कर्त्याने केलेली क्रिया स्वतः घडत असेल तर ते वाक्य अकर्मक आहे. बरं, राजाला मुकुट शोभतो याच्यात कर्त्याने केलेली क्रिया स्वतःवर घडते का? नाही घडत. अरे काही ना, राजाला मुकुट शोभते, राजा असा बसलेला आहे ना? नाही. मग पा, कर्म समजत नाही, हे समजत नाही, हे दोन आहेत आणखी. सर, चार कसोटींपैकी एकही बसली तरी आपलं ते वाक्य अकर्मक होईल. चला, स्थिती दर्शन. राजाला मुकुट शोभतो हे स्थिती आहे का? अरे हो ना, राजा तिथं बसलेला आहे, राजा तिथं बसलेला आहे, पण त्यानं मुकुट घातला ना, असा मस्त एटीत बसला. तर मी म्हणणार, वा, या राजाला मुकुट शोभतो, म्हणजे ते त्याची काय झाली? स्थिती. पाहून घ्या, काय करायचं, घाई करायची नाही, कर्म आहे का नाही आहे हे पहिलं ठरवायचं. मग समजा कर्म नाही समजलं तर पुढे काय करायचं? कर्त्याने केलेली क्रिया दुसऱ्यावर घडते का हे पाहायचं, स्वतःवर घडते का हे पाहायचं. नाही समजलं तर वाक्य स्थितीदर्शक आहे का? तर हो, स्थितीदर्शक आहे. झालं वाक्य, काय आलं हे आपलं? अकर्मक वाक्य आलं. म्हणजे अकर्मक जर आपण पुस्तकी यांना धरलं तर कर्म नसते एवढंच ओळखल्या जाईल. तर साहेब, तेवढ्यानं होणार नाही. चला, ज्या वाक्यात वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते त्याला सकर्मक वाक्य असे म्हणतात. तर ज्या वाक्यात कर्माची गरज नसते त्याला अकर्मक वाक्य असे म्हणतात. मी पाच वाक्य लिहितो, कोणते सकर्मक कोणते अकर्मक हे आपण ओळखायचं. पा, हे पाच वाक्य पाहता. पहिलं वाक्य, आई स्वयंपाक करते. आई स्वयंपाक करते वाक्य सकर्मक आहे का अकर्मक? तर पहिल्या याच्यात करायचं, कर्म पाहिजे असल्यास सकर्मक, कर्म पाहिजे नसल्यास त्याच्याही पेक्षा ज्यात कर्म असते त्याला सकर्मक म्हणा, ज्यात कर्म नसते त्याला अकर्मक म्हणा. चला, आई स्वयंपाक करते. मग आपण काय करायचं? पहिल्यांदा वाक्यातले कर्ता शोधायचं. हा, चला, करणारी कोण? आई. अरे करणारी कोण? आई. आई, आई काय होणार आहे? करता. आई काय झाली? करता, सब्जेक्ट. बरोबर आहे. त्यानंतर आईनं केलेली क्रिया कोणावर घडते काय सांगा बरं? अरे हो ना, आईनं केलेली क्रिया त्या पोळीवर होते, त्या भाजीवर होते. अरे पानं असतात त्या पालकाच्या भाजीची आई कापून काढते. बरोबर आहे ना. म्हणजे आईने केलेली क्रिया कोणावर होते? त्या पोळीवर, त्या भाजीवर, त्या वरणावर. बरोबर आहे ना. म्हणजे त्याला एकत्रितपणे काय म्हणतात? स्वयंपाक. म्हणजे आईने केलेली क्रिया कोणावर होते? स्वयंपाकावर. तो स्वयंपाक काय झालं? कर्म. अरे बरोबर आहे ना, कर्म. आईने केलेली क्रिया स्वयंपाकावर घडली. क्रिया करणारा एक, सोसणारा दुसरा. बरोबर आहे. आणि त्यानंतर हे काय झालं? क्रिया. मग या वाक्यात, या वाक्यात कर्म आहे म्हणून हे वाक्य काय झालं? अरे बोला ना, काय झालं? हा बरं, ही एक पद्धत झाली, पण ही शास्त्रीय पद्धत झाली. प्रत्येकाला स्पष्ट असं नाही. आता आपण ठाकूर साहेब साध्या शब्दात बोलू. या वाक्यात क्रिया करणारा एक आणि सोसणारा दुसरा आहे ना? हा, क्रिया करणारी आई आहे आणि सोसणारा स्वयंपाक. कर्त्याने केलेली क्रिया दुसऱ्यावर घडत असल्यास, दुसरा म्हणजे मग ते आपले गहू असो, तो पालकाची भाजी असो, का ते वरणाची दाळ असो. बरोबर आहे ना. दुसऱ्या घडली म्हणजे कर्त्याने केलेली क्रिया दुसऱ्यावर घडते, ते वाक्य काय असते? सकर्मक. जर आपल्याला कर्ता कर्म नाही शोधता आलं तर काय करायचं? कर्त्याने केलेली क्रिया दुसऱ्यावर घडत असेल तर सकर्मक, ते क्रिया स्वतःवर घडत असेल तर अकर्मक. चला, राम पपई खातो. चला, सकर्मक का अकर्मक? सकर्मक का अकर्मक? भूषण, जर आपण पुस्तकी पद्धतीने पाहिलं ना तर खाणारा कोण? राम. हा झाला कर्ता.
राम काय करतो म्हणजे रामने केलेली क्रिया कोणावर घडली पपईवर म्हणजे क्रिया करणारा एक आणि सोसणारा दुसरा म्हणजे काय झालं हे सकर्मक चला हे काय झालं सकर्मक नक्की लक्षात येऊन आलं त्यानंतर तिसरं वाक्य काय झालं मला पपई आवडते मला पपई आवडते दोन्ही पद्धतीत पाहायचा घाई करायची नाही मला पपई आवडते चला आवडणारी काय पपई 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 काय झाला करता आणि हे काय झालं क्रियापद मग करता आणि हे क्रियापद कर्म आहे का नाही म्हणजे वाक्य काय झालं अकर्मक पण ठाकूर साहेब 90% नवीन विद्यार्थ्यांना हे समजतच नाही की जे नवीन तयारी करतात की हे अकर्मक नाही तर त्यांच्यासाठी साठी एकदम सोपा पद्धत त्यांनी काय करायचं ऋषिके कर्म नाही हे नाही ओळखता आलं 100% नाही आलं मला पपई आवडते नाही आलं लक्षात आपण काय करायचं त्याला याच्यामध्ये काउंट करायचं कर्त्याने केलेली क्रिया स्वतःवर घडत असेल तर त्याला अकर्म पण दुसऱ्यावर घडत असेल तर त्याला बरं मला पपई आवडते हे क्रिया कुणावर घडली स्वतःवर का दुसऱ्यावर अरे मला पपई आवडते म्हणजे ते पपई मीच गायब करणार अरे क्रिया कुणावर होणार आहे स्वतःवर तर एकदा ठेवा जर ही क्रिया स्वतःवर होत असेल बरोबर आहे तर हे सकर्मक बरं आता ती नशीब लक्षात येत कारण की आपण काय म्हणतो की राम पपई खातो याच्यातून ती क्रिया त्याच्या स्वतःवर होते पपई खाते तो तसं नाही इथं राम करताय इथं पपई करताय बरं हे दोन्ही लक्षात नाही आलं नाही आलं काही हरकत नाही शेवटचं हे स्थितीवर स्थित्यंतर मला पपई आवडते हे एक स्थिती आहे अरे पोझिशन आहे की मला पपई आवडते मला पपई आवडत नाही हे एक स्थिती आहे ना मला पपई आवडते साहेब जर तुम्ही असं म्हटलं चालते शास्त्रीय पद्धतीने याच्यात कर्म नाही म्हणून हे अकर्म आणि दुसरं तुम्ही म्हणू शकता हे वाक्य स्थितीदर्शक आहे आणि स्थितीदर्शक वाक्य हे अकर्मक असते आणि हे पचायला का कठीण जातो मला पपई आवडते साहेब राज्यसेवा PSI STI अशाच परीक्षेला हे वाक्य आलेलं आहे ॲज इट इज शब्दही बदलत नाही पपईच्या जागी आंबा होते किंवा चिंच होते दुसरं होणार नाही आवड हा धातू जसाचा तसा मला पपई आवडते या वाक्यात कर्म नाही म्हणून किंवा कर्म पण दुसरं वाक्य स्थितीदर्शक आहे म्हणून सुद्धा हे अकर्म चला चौथमा श्रावणीला थंडी वाजते श्रावणीला थंडी वाजते मग श्रावणीला थंडी वाजते आपला समज असा श्रावणी करता थंडी कर्म आणि वाजते पुन्हा हे परीक्षेतलं आलेलं वाक्य परीक्षेतलं वाक्य कसं असते जसं दिसते तसं नसते नोकरी एवढी सोपी नाही हो आता पुन्हा पुन्हा आपण काय करायचं शांत चित्तानं पेपर सोडायच्या वेळेस घाई करायची नाही पहिल्यांदा काय करायचं चला कर्म आहे का बरं कर्म आहे का हे ओळखायचं नाही पहिल्यांदा ओळखायचा करता आहे का तर वाक्यातील मूळ धातूला नारा नारी लावा आणि त्याला कोण काय प्रश्न विचारला वाक्याचा करता मिळतो चला वाजणारी काय थंडी मग हा थंडी झाला करता मग हा करता हे क्रियापद कर्म आहे का नाही अरे थंडी तर गेलेली त्या श्रावणीवर नाही घडत श्रावणीवर घडत नाही समजा कसा आहे या श्रावणीला आधीच ताप आहे बाकी बाहेर गरम वातावरण आहे श्रावणीला एकटीलाच थंडी वाजते मग त्या थंडीनं क्रिया केली का तिच्यावर नाही तिनं स्वतःवर क्रिया केली बरोबर आहे मग नाही लक्षात आलं तर एवढं त्यांना ठेवा थंडी हा करताय वाजते हे क्रियापद आहे आणि हे कर्त्यावरती शिल्लक साधी देणारा शब्दाला उद्देश विस्तार म्हणतात तो धडा राहिला आपला इथं हा विषय संपवायचा नाही ओळखता आला आपल्याला करता पण आपल्याला एवढंच ओळखता आला करता आहे करता आहे म्हणजे आपल्या मनातला गैरसमज हा दूर झाला की हे कर्म नाही पण कर्म नाही तर मारून टाका ना अकर्म अरे जर आपण याला काय म्हणतो करता कर्म क्रियापद चुकीच्या पद्धतीनं तर आपण योग्य पद्धतीनं काढला तर वाजणारी काय थंडी थंडीत जर करता निघते तर या वाक्यात कर्म आहे का नाही तर कर्म नाही म्हणून अकर्म हे झालं पहिलं नाही चला दुसरी पद्धत बघू कर्त्याने केलेली क्रिया स्वतःवर घडते का श्रावणीला थंडी वाजते साहेब ही क्रिया स्वतःवर होती ना श्रावणीला थंडी वाजते तर स्वेटर इथेच घाली ठाकूर साहेब घालतील का नाही ना
कर्त्याने केलेली क्रिया कोणावर घडली? स्वतःवर घडली. चला याच्यात बसलं. पहिल्यांदा कर्म नाही त्याच्यातही बसलं. चला कर्त्याने केलेली क्रिया स्वतःवर घडली त्याच्यातही बसलं. चला याच्यात बसते का? स्थितीवर. स्थितीवर स्थित्यंतर. चला श्रावणीला थंडी वाजते एक स्थिती आहे बरोबर आहे ना. आणि ते शेकोटीच्या बाजूने गेली तिला गरमी होणार आहे बरोबर आहे ना. मग श्रावणीला थंडी वाजते एक स्थिती आहे. स्थिती दर्शक वाक्य हे काय असते? अकर्म. म्हणजे ही काय येणार आहे? अकर्म वाक्य येणार आहे. त्यानंतर विश्वजित येत आहे. विश्वजित येत आहे. सकर्म का अकर्म साहेब? विश्वजित येत आहे. येणारा कोण? अरे येणारा कोण? करता. आणि हे सगळं सगळं क्रिया. कर्म आहे का? नाही. म्हणून अकर्म. हे झाली पहिली पद्धत. पण चला विश्वजित येत आहे. कर्त्याने केलेली क्रिया कोणावर घडत आहे? त्याच्यावर. त्याचेच पाय दुखतील ना हो. विश्वजित येत आहे. कर्त्याने केलेली क्रिया त्याच्यावर घडेल. म्हणजे कर्म नाही हा पहिला. त्यानंतर कर्त्याने केलेली क्रिया स्वतःला घडेल. चला स्थिती व स्थित्यंतर मध्ये आहे का भाऊ? चला स्थिती. विश्वजित येत आहे हे स्थिती आहे का? स्थिती म्हणजे शांत स्तब्ध नाही. बरं स्थित्यंतर आहे का? विश्वजित येत आहे. अरे येत आहे का? रमेश जात आहे. स्थित्यंतर म्हणजे गती. गती असली समजून घ्यायचं. हे सुद्धा काय? अकर्मक वाक्य आहे. मग पाहता सकर्मक आणि अकर्मक म्हणजे काय? सकर्मक म्हणजे काय? ज्या वाक्यात क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते त्याला सकर्मक वाक्य म्हणा. यामध्ये कर्त्याने केलेली क्रिया ही दुसऱ्यावर घडते. म्हणजे क्रिया करणारा एक आणि सोसणारा दुसरा असतो त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणा. आणि हे वाक्य क्रिया दाखवते. काय दाखवते? क्रियादर्शी असते. राम आंबा खातो क्रिया दिसते. ताई राखी बांधते क्रिया दिसते. काहीतरी ऍक्शन दिसतात. काय दिसतात? ऍक्शन दिसतात 100%. त्यानंतर अकर्मक वाक्य. ज्या वाक्यात क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते त्या वाक्याला अकर्म क्रियापद असे म्हणतात. चला झालं. त्यानंतर अकर्मक वाक्यामध्ये कर्त्याने केलेली क्रिया ही स्वतःवरच घडत असते. म्हणजे क्रिया करणाराही तोच आणि सोसणाराही तोच असतो तेव्हा त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणा. किंवा स्थिती व स्थित्यंतर दर्शक वाक्य हे सुद्धा अकर्मक असतात बरोबर आहे. चला दोन वाक्य सांगा मला आता काय आहे. राजा मुकुट घालतो. राजाला मुकुट दिसतो. चला ठाकूर साहेब पहिलं वाक्य सांगा काय सकर्म का? सकर्म. सकर्म का? वा घालणारा कोण? राजा. हा राजा झाला करता. पण कर्त्याने केलेली क्रिया कोणावर घडली? मुकुटावर. हे झालं कर्म. मग कर्त्याने केलेली क्रिया मुकुटावर घडली म्हणून पा घालणारा कोण ऋषी? राजा. पण राजाने केलेली क्रिया कोणावर घडली? मुकुटावर. आता पा सकर्म ओळखण्याचे सोपे बद्दल. कर्त्याने केलेली क्रिया दुसऱ्यावर घडली पाहिजे आणि त्याच्यातून ऍक्शन दिसली पाहिजे. पाहता मी राजा आहो. राजा मुकुट घालतो. दिसलं घालून आलो. अरे ऍक्शन दिसत आहे का? नाही. राजा मुकुट घातला तर हे काय होणार आहे? सकर्म. काय होणार आहे? म्हणजे वाक्यात कर्म असते. कर्त्याने केलेली क्रिया दुसऱ्यावर घडते आणि वाक्य ऍक्शन म्हणजेच क्रिया दाखवते. दुसरं वाक्य. राजाला मुकुट शोभतो. राजाला मुकुट शोभतो. मग आता वाक्यातील मूळ धातूला नारा नारी लावून कोण काही प्रश्न विचारा. शोभणारा काय? राजाला म्हणा ना. नाही. शोभणारा काय? मुकुट. मग मुकुट इथं काय होणार आहे? करता. आणि हे शोभते काय होणार आहे? मग या वाक्यामध्ये मुकुट हा करता आहे आणि शोभते हे काय आहे? क्रियापद आहे. मग कर्म आहे काय त्यात? नाही. कर्म नाही म्हणून अकर्म. हे पहिलं. कर्म नाही म्हणून अकर्म. दुसरं कर्त्याने केलेली क्रिया स्वतःवर घडते. राजाला मुकुट शोभतो. शोभणारा काय? मुकुट. म्हणजे कर्ता कोण आहे? मुकुट. मग पाहुणा कर्त्याने केलेली क्रिया स्वतःवर घडते का? पाहता राजाला मुकुट शोभतो. मग हा जो मुकुट आहे
हा मुकुट आहे, हा शोभतो, हा मुकुट चांगला दिसतो, तर चांगल्या दिसण्याची क्रिया दुसऱ्यावर होत असते का आपल्यावर होत असते? स्वतःवर होते ना. मग पा कर्त्याने केलेली क्रिया कोणावर होत आहे? आपल्यावर होत आहे. नाही आलं लक्षात तर मग हे आहे ना स्थितीवर स्थित्यंतर. राजाला मुकुट शोभतो हे स्थिती आहे. अरे राजा बसलेला असा इटीत, पण त्या सोहळ्याला मी आणि बंटी गेलो, पण बंटींनी त्याला एकामेकाला म्हणतो या राजाला मुकुट शोभतो. राजा बसलेला आहे, ऍक्शन नाही चालू त्याच्या, स्थिती आहे. याच्यात ऍक्शन दिसतात, याच्यात काय दिसते? स्थिती किंवा स्थित्यंतर. मग पाहून घ्या राजाला मुकुट शोभतो हा एक स्थिती आहे आणि स्थिती दर्शक वाक्य हे अकर्मक असते. लक्षात येऊ द्या तुमच्या. हा पाहता हे झालं आपलं सकर्मक आणि अकर्मक. त्यानंतर मित्र आता तिसरं क्रियापद आहे उभयविध क्रियापद. हे दोनच थोडे कठीण होते, बाकीचे एकदम सोपी आहेत सगळे सगळे. आता उभयविध क्रियापद. उभय म्हणजे दोन आणि विध म्हणजे पद्धत. उभय म्हणजे दोन आणि विध म्हणजे पद्धत. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोनही पद्धतीनं वापरल्या जाते त्याला उभयविध क्रियापद असे म्हणतात. म्हणजे काही क्रियापद असे आहेत ते सकर्मकही आहेत अकर्मकही आहेत, अशा दोन्ही प्रकारे वापरल्या जातात त्याला उभयविध क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ पुजाऱ्याने पुजाऱ्याने दार उघडले. मंदिराचं दार सकाळी आपल्याला उघडलं दिसलं तर आपल्या लक्षात आलं की कोण उघडलं हे पुजाऱ्याने. मग पुजाऱ्याने दार उघडले या वाक्यातला मूळ धातू कोणता आहे? उघड. उघडणारा कोण? पुजारी. पुजारी काय झाला? करता. आणि यानं केलेली क्रिया काय उघडलं? यानं दार. दार काय झालं? करता. पाहता लक्ष द्या या वाक्यामध्ये पुजारी हा करता आहे तर दार हे कर्म आहे. म्हणजे कर्त्याने केलेली क्रिया दुसऱ्यावर घडली म्हणून ठाकूरचा हे वाक्य काय झालं? हो सकर्मक क्रिया बनला. बरोबर आहे ना. पण आता हेच वाक्य पहा. आता मी असं केलं, काही हॉररचे पिक्चर पाहत असता का? ते आहट बिहट नाटक होत पहिले. बरोबर आहे. आणि मग त्याच्यात दार उघडले, काय बंदी रातची 12 झाली, अमावश्याची रात्र आहे. बरोबर आहे. आणि मग ते दार उघडले बरोबर आवाज येतो ना. मग तेव्हा ते दार कसं उघडते? आपोआप उघडते. कसं उघडते? अरे कोणी उघडते का ते? नाही ना, ते दार आपोआप उघडते. मग आपल्या तोंडात शब्द येते मनातल्या मनात. बरं आपण वर्धत राहावे का विषय. तर आपल्या मनात शब्द येतात दार उघडलं हो दार उघडले. मग या वाक्यात उघडणार काय? दार. दार झालं करता आणि उघडले झालं क्रियापद. मग ठाकूर साहेब याच्यात करता आणि क्रियापद आहे, कर्म आहे का? नाही. म्हणून हे वाक्य काय झालं? अकर्मक. काय झालं हे? अकर्मक. पाहता पुजाऱ्याने दार उघडले तेव्हा पुजाऱ्याने केलेली क्रिया दारावर घडली म्हणून हे वाक्य सकर्मक. आणि या वाक्यात दार उघडलं आपोआप उघडलं. आपल्या घराचे दार असतात ना बरेचसे, कोणा नकालो आपोआप उघडलं ठाकूर साहेब. आता लक्ष द्या दार उघडले आपोआप उघडले तर मग हे होणार आहे अकर्मक. काय होणार आहे? अकर्मक. मग हे जे उघडले क्रियापद आहे हे या वाक्यात सकर्मक आहे आणि या वाक्यात अकर्मक. मग एकच क्रियापद हे कधी सकर्मक असते तर कधी अकर्मक असते. म्हणजे एकच क्रियापद जेव्हा सकर्मक आणि अकर्मक अशा दोन पद्धतीने वापरल्या जाईल तेव्हा त्याला उभयविध क्रियापद असे म्हणा. पाहता दादानी वही हरवली. दादानी माझी वही हरवली किंवा दादानी वही हरवली. दादानी केलेली क्रिया पुन्हा घडली वहीवर. चला काय झालं हे? सकर्मक. सकर्मक. चला आता दुसरं वाक्य लिहितो. काय लिहिलं मी वाक्य दुसरं? वही हरवली. आता याच्यात करता आहे आणि हे क्रियापद आहे. वाक्य काय होणार आहे ठाकूर साहेब? अकर्मक. मग आता लक्ष द्या इकडे, या वाक्यात हरवली हे क्रियापद सकर्मक आहे आणि या वाक्यात हरवली हे क्रियापद अकर्मक आहे. म्हणजे एकाच वाक्यात जेव्हा सॉरी एकच क्रियापद कधी सकर्मक म्हणून वापरता येईल तर कधी अकर्मक म्हणून वापरता येईल. म्हणजे एकच क्रियापद जेव्हा दोनही पद्धतीने वापरल्या जाईल तेव्हा त्याला उभयविध क्रियापद असे म्हणतात. पण साहेब याच्यात नेहमी माहीत आहे का असे वाक्य न देतात ते डायरेक्ट व्याख्या देतात उभयविध क्रियापद म्हणजे काय.
तर जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने वापरले जाते त्याला उभयविद क्रियापद असे म्हणतात. चला लक्षात येत आहे, हे झालं आपलं उभयविद क्रियापद. चौथं क्रियापद आहे अपूर्ण विधान. अपूर्ण विधान किंवा त्याला म्हणतात विधानपूरक क्रियापद. पाहता अपूर्ण विधान किंवा विधानपूरक क्रियापद ज्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, ज्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही त्या क्रियापदाला एखाद्या पूरक शब्दाची गरज असते अशा क्रियापदाला अपूर्ण विधान किंवा विधानपूरक क्रियापद असे म्हणतात. म्हणजे साध्या शब्दात असते एखादं वाक्यात एखादा शब्द असा असतो की तो शब्द जर वाक्यात नसला ना तर विधान हे अपूर्ण राहते. पण तो शब्द जर टाकला तर तो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. साहेब क्रियापदाची व्याख्या घेतलेली आपण, वाक्यातील क्रियादर्शी शब्द आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे जेवढेही शब्द असतील मग आता ते सगळे कोणाच्या गिंतीत बसतील, क्रियापदाच्या सोबत बसतील. उदाहरणार्थ पाहता काय म्हटलं मी, ज्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी एखाद्या शब्दाची गरज भासते त्याला अपूर्ण विधान क्रियापद असे म्हणतात. म्हणूच पदवीधर झाला, म्हणूच पदवीधर झाला. पाहता म्हणूच पदवीधर झाला याच्यातला जर पदवीधर हा शब्द रद्द केला तर वाक्य लिहिणार मी मनोज झाला. सर मनोज झाला हा जर शब्द रद्द केला तर वाक्याचा अर्थ पूर्ण होते का? नाही. मग इथं वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कोणाची गरज भासते? एखाद्या पा हा पदवीधर शब्द नसल्यामुळे हे विधान कसं झालं? अपूर्ण विधान झालं. मग हे विधान पूर्ण करायचं असेल तर इथं काय टाकायचा? पूरक शब्द. पूरक म्हणजे माहिती आहे का? शेतीला जे काही आपण म्हणतो ना शेळी पालन हा एक पूरक व्यवसाय आहे, सोबतचा व्यवसाय. मग मनोज झाला या शब्दात एखादा शब्द टाकल्यानंतर तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो तर मनोज पदवीधर झाला. हा पदवीधर शब्द काय करता? इथं वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करत आहे. हा शब्द नसला तर विधान कसं राहील? अपूर्ण. म्हणून हा पदवीधर शब्द इथं होणार आहे अपूर्ण विधान क्रियापद. ओरिजिनल क्रियापद झाला पण याच्याशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही म्हणून याला म्हणतात अपूर्ण विधान क्रियापद. किंवा वाक्य आहे आंबा गोड निघाला, आंबा गोड निघाला. मग आंबा गोड निघाला या वाक्यातला गोड रद्द केलं तर आंबा निघाला. अरे सांगणं कसा? खराब, चांगला, कडू, वाईट, बरोबर आहे ना? काहीतरी सांगायला लागेल. मग या वाक्यातला गोड हा शब्द वाक्याचा काय करत आहे? अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करत आहे. हा नसला तर विधान कसं होईल? अपूर्ण होईल. मग हा शब्द टाकल्यानंतर हे अपूर्ण विधान रद्द होईल आणि विधान पूर्ण होईल. म्हणजे ज्या शब्दाशिवाय वाक्य अपूर्ण राहते त्याला अपूर्ण विधान क्रियापद असे म्हणतात. पाहता पा सोमठाणा या गावातील लोक, सोमठाणा या गावातील लोक परोपकारी आहेत. कसे आहेत ठाकूर साहेब? जर दुकानात गेले तर तसेच 2 किलो साखर देतात. गावातील लोक परोपकारी आहे. मग या वाक्यात हा शब्द रद्द केला आपण तर वाक्याचा अपूर्ण विधान होते. पा गावातील लोक आहे कसे आहेत? बोगस आहेत का? चांगले आहेत? काहीतरी सांगायला लागेल ना. मग हा शब्द टाकला की वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. मग लक्षात आहे गावातील लोक सज्जन आहेत, परोपकारी आहेत, हे जे काही वाक्य. त्यानंतर पहा लक्ष द्या जे शब्द वाक्यातून रद्द केल्यानंतर विधान अपूर्ण राहते त्याला अपूर्ण विधान क्रियापद असे म्हणतात. आणि ते वाक्यात टाकल्यानंतर विधान पूर्ण होते म्हणून त्याला विधान पूरक क्रियापद असे सुद्धा म्हणतात. हे झालं आपलं वाक्य. पण आता एक लक्षात आलं का तुमच्या हे काय आहे? साहेब आपलं जे विशेषण झालं ना विशेषण, म्हणूनच काय झाला? पदवीधर झाला.
आंबा कसा निघाला, गावातील लोक कसे आहेत, साहेब तर विशेषणाच्या बाबत म्हटलं ना हे सगळे विशेषण आहेत, पण जर ओढून ताणून याला दुसरं काही तयार करायचं असेल, ओढून ताणून याला जर दुसरं काही करायचं असेल तर याला आपण काय म्हणू शकतो, अपूर्ण विधान क्रियापद। मग अपूर्ण विधान क्रियापद एवढंच चांगलं आहे की विशेषणापासून तयार झालेल्या क्रियापदाला अपूर्ण विधान क्रियापद असे म्हणतात, असं आपण म्हणू शकतो, पण म्हणायचं नाही, ते मनात ठेवायचं, उत्तर मारायचं। चला पाहता, थोडं थोडं लक्षात आलं, म्हणजे सगळ्यात सगळं कसे पाहिलं ना, भूषण काय, पदवीधर, गोळ, परोपकारी, सज्जन, कडू, हे काय आहे, विशेषण आहेत ना हो, पण या वाक्यांमध्ये ते काय करत आहेत, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करत आहेत, म्हणून त्याला म्हणायचं अपूर्ण विधान क्रियापद। पुढच्या काळात हे क्रियापद रद्द होऊ शकतेच आहे, कारण की हे 100% अपूर्ण विधान क्रियापदापेक्षा ते विशेषणच आहे। काय आहे विशेषण? चला पाचवं क्रियापद आहे द्विकर्म क्रियापद। द्विकर्म क्रियापद, आता पहा द्विकर्म क्रियापद, याच्यात कर्म असते, याच्यात कर्म नसते, हा तर म्हणते आपण डबल सीट आहोत, आपण डबल सीट, द्वी दोन कर्म असतात ठाकूर साहेब, किती, दोन। पाहता वाक्य आहे, बाबांनी मला पेन दिला, ठाकूर साहेब लक्ष द्या, बाबांनी मला पे दिला, बाबांनी केलेली क्रिया कुणावर पडली, मला, अरे माझ्यावर पडली ना, माझ्या हाती पेन पडला ना, बाबांनी केलेली क्रिया माझ्यावर पडली, आणि बाबांनी केलेली क्रिया कुणावर पडली, पेनावर। म्हणजे एकाच वाक्यात बाबा हे करतायत, आणि बाबा या कर्त्यांनी केलेली क्रिया कुणावर पडली, मला, हे एक कर्म आहे आणि पेन हे एक कर्म आहे, म्हणजे कर्त्याने केलेली क्रिया जेव्हा दोघांवर घडते तेव्हा त्याला दोन कर्म क्रियापद असे म्हणतात। पाहता वाक्य आहे, पा दशरथाने कैकेयीला वर दिले, आपण माहित आहे, मला रामायण माहित आहे की रामाला राजा म्हणून घोषित करण्यात येते तेव्हा त्याची सावत्र आई कैकेयी म्हणते की नाही नाही, राजपद हे माझ्या मुलाला भरतालाच भेटलं पाहिजे, बरोबर आहे ना, भरतालाच भेटलं पाहिजे, तर मग तेव्हा टाकते किंवा माझा मुलगा झाला पाहिजे, मग तेव्हा ते दशरथाला काय मागते, वर मागते, आणि दशरथ कैकेयीला काय देतात, वर देतात। मग ऐका, दशरथाने कैकेयीला वर दिले, दशरथाने कैकेयीला, कैकेयी हा दशरथ हा करता, कर्त्याने केलेली क्रिया कैकेयीवर झाली, आणि दशरथाने केलेली क्रिया कैकेयीवर झाली, आणि दशरथाने केलेली क्रिया वर, म्हणजे प्रॉमिस, या गावाचक नाव होईल, बरोबर आहे ना, या वर, पा वर, वर म्हणजे हे काय होणार आहे, कर्म, म्हणजे कर्त्याने केलेली क्रिया कोणावर घडत आहे, हो कशावर होत आहे, दोघांवर होत आहे, कर्त्याने केलेली क्रिया दोघांवर घडत आहे, तेव्हा त्याला म्हणायचं द्विकर्म क्रियापद। पाहता एखादं वाक्य सांगतो, ताईने श्यामला राखी बांधली, ताईने श्यामला राखी बांधली, ताईने केलेली क्रिया श्यामवर पडली, ताईने केलेली क्रिया, म्हणजे कर्त्याने केलेली क्रिया एकाच वेळी किती लोकांवर झाली, दोन घटकांवर झाली, म्हणजे ज्या वाक्यात दोन कर्म असतात त्याला द्विकर्म क्रियापद असे लक्षात येऊन राहिलं का तुमच्या, म्हणजे कर्ता एक आणि क्रिया किती जणांवर होत आहे, दोघांवर। मग आता एक जणात ठेवा, हे कर्म आहे आणि हे कर्म आहे, मग आता हे दोन्ही कर्म सारखेच महत्वाचे आहेत का, नाही, तर याच्यातलं जे वस्तुवाचक कर्म असते त्याला म्हणतात प्रत्यक्ष कर्म, त्यालाच म्हणतात मुख्य कर्म, त्यालाच म्हणतात प्रधान कर्म, याच्यातलं हे जे वस्तुवाचक कर्म आहे हे महत्वाचं असते, आणि जे महत्वाचं असते त्यालाच म्हणतात प्रत्यक्ष, मुख्य किंवा प्रधान कर्म, आणि जे कमी महत्वाचं असते ते असते प्राणीवाचक, ते असते प्राणीवाचक, आणि प्राणीवाचक कर्म हे याला प्रत्यक्ष म्हणतात, तर याला अप्रत्यक्ष कर्म म्हणतात, याला मुख्य म्हणतात तर याला
गौण काय म्हणतात याला गौण. मग एक लक्ष ठेवा, एकाच वाक्यात जेव्हा दोन कर्म असतात त्यात वस्तुवाचक कर्म हे महत्वाचं असते म्हणून त्याला प्रत्यक्ष कर्म म्हणतात, तर प्राणीवाचक किंवा व्यक्तिवाचक कर्म हे कमी महत्वाचं असते म्हणून त्याला अप्रत्यक्ष किंवा गौण कर्म असे म्हणतात. एवढं लक्षात आलं नियमाच्या आधारे. पण आता आपण पाहू का महत्वाचं असते ते, म्हणजे यालाच का प्रत्यक्ष आणि यालाच का अप्रत्यक्ष. आता एक लक्षात ठेवा, जो या वाक्यात गेल्यानंतर वाक्याचा अर्थ बिघडत असेल, या दोघांपैकी जो गैरहजर राहिल्यानंतर वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही तो प्रत्यक्ष कर्म, पण जो रद्द झाल्यानंतर वाक्याच्या अर्थात फरक पडत नसेल तो अप्रत्यक्ष. चला पहिले हे खडू काय, हे खडू श्याम, चला खोडला ताईने राखी बांधली, वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का? हा, म्हणजे हा काही जास्त कामाचा आहे का? नाही. म्हणून हे वस्तुवाचक प्रत्यक्ष कर्म असते, कारण की हे वाक्यात असलं ना तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. आता आता आपण करू, चला हे करू, चला ताईने श्यामला बांधली, वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का? अरे कडी बांधली का राखी बांधली, बरोबर आहे का? रूम काय आपण म्हणतो ना काय साळी बांधली. आता ताईने श्यामला बांधली, वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का? नाही. मग साहेब एक जणा ठेवा, जो गैरहजर असल्यानंतर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही तो माणूस महत्वाचा आहे, मग तो महत्वाचा आहे म्हणून त्याला प्रत्यक्ष कर्म म्हणतो. आणि हे एवढं लक्षात ठेवायचं काम नाही, आपण एवढं लक्षात ठेवायचं की वाक्यात वस्तुवाचक कर्म हे प्रत्यक्ष कर्म, मुख्य कर्म प्रधान कर्म असते, तर प्राणीवाचक हे अप्रत्यक्ष किंवा गौण कर्म असते. भूषण पाटील समजलं? हा. आता पुढचं कर्म पाहता वाक्य येईल. कमलाबाईने मीनाक्षीला गोष्ट सांगितली. काय म्हणतो? कमलाबाईंनी मीनाक्षीला गोष्ट सांगितली. कमलाबाईंनी केलेली क्रिया कुणावर भिडली? मिनीवर भिडली, बरोबर आहे ना? त्यानंतर कमलाबाईंनी केलेली क्रिया कुणावर घडली? गोष्टींवर घडली. म्हणजे कमलाबाईंनी केलेली क्रिया ऍट अ टाइम किती जणांवर घडली? दोन. म्हणून हे झालं द्विकर्म क्रियापद. म्हणजे ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापदाला दोन कर्मांची गरज असते त्याला द्विकर्म क्रियापद असे म्हणतात. मग वस्तुवाचक हे प्रत्यक्ष कर्म असते आणि व्यक्तिवाचक हे अप्रत्यक्ष. अरे कमलाबाईंनी गोष्ट सांगितली, वाक्याचा अर्थ पूर्ण आहे. कमलाबाईंनी मीनाक्षीला सांगितली, काय सांगितली? ते वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. म्हणजे गोष्ट हा शब्द वाक्यात नसला तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणून हा वाक्यात नसला तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, म्हणजे तो महत्वाचा आहे. म्हणून वस्तुवाचक कर्म हे मुख्य कर्म असते. आता पुढचं क्रियापद आहे साहेब साव, प्रयोजक क्रियापद. प्रयोजक क्रियापद, प्रयोजक क्रियापद म्हणजे काय? या वाक्यातील क्रिया करता स्वतः क्रिया करत नसून दुसऱ्याकडून क्रिया घडवून घेतो त्याला म्हणतात प्रयोजक. हा स्वतः क्रिया करत नाही तर दुसऱ्याला क्रिया करण्यासाठी प्रेरित करतो. काय करतो? म्हणजे हा कमी क्रिया करतो दुसऱ्याकडून जास्त करून घेतो. पण एक जण ठेवा, सुरुवात भाऊच करते, बरोबर आहे ना? आता लक्ष द्या, वाक्य आहे, वाक्य आहे मनोरंजक नटाने प्रेक्षकांना हसविले. याच्यातलं नट जॉनी लीवर थोडीशी ऍक्शन करतो काहीतरी, पण पूर्ण सिनेमा हॉल गदा अगद हसते. हा त्याच्या अंगावर, तो त्याच्या अंगावर, बरोबर आहे ना? जॉनी लीवरची जेव्हा कॉमेडी असते तेव्हा. म्हणजे याच्यातला विनोद निरट काय करतो? एकदम थोडी क्रिया करतो आणि बाकीचे कोण करतात? प्रेक्षकच करतात ना. हो, प्रेक्षक सॉरी विनोदी नटाने प्रेक्षकांना हसविले, म्हणजे यातला नट कमी क्रिया करतो आणि लोकांना जास्त. आईने मीनाकडून घरकाम करविले. आई म्हणते मीने घरजाळ, आई फक्त एवढं म्हणते मीने घरजाळ, पण आई खुर्चीवर बसते आणि घर कोण झाडते? मिनी झाडते, मीनाक्षी झाडते, बरोबर आहे ना? हे मीनाक्षी झाडते. म्हणजे या वाक्यातला आई हे करता काय करते? कमी क्रिया करते, दुसऱ्याकडून करून घेते. एखाद्या वेळेस शिक्षक काहीच वाचून येत नाही, ब्लँक बायको सगळं भांडण करून येतात, बरोबर आहे ना? आणि शिकवल्या काही जात नाही, मग येतात वर्गात गिरकात बसतात मस्त एटी तशी पद्धतशीर,
खरे दाखवे कालचं होमवर्क केलं नाही वाटते, चला होमवर्क करा. म्हणजे आज मास्तर काय करतात, स्वतः काही करत नाही, शिक्षकांनी मुलांकडून घरकाम करविले, घरचा अभ्यास करविला, गृहपाठ करून घेतला, म्हणजे याच्यातला मास्तर स्वतः काही करत नाही, बरोबर आहे ना, पण पोरांकडून करून घेतो, याला म्हणतात प्रयोजक. या वाक्यातील करता स्वतः क्रिया कमी करतो आणि दुसऱ्याकडून. आता आपण रस्त्यानं चाललो, समोर एखादा कुत्रा आहे, आपण रस्त्यानं चाललो, आपल्याला त्याची भीती, त्याला आपली भीती, हे असते ना, आपण त्याला भीतो, तो आपल्याला भीती, मग आपण प्रयत्न करतो. माणूस हा बुद्धिप्रधान माणूस म्हणजे प्राणी आहे, फक्त आपण काय करतो माहित आहे का, असंच खाली थोडं खाली जातो पण बोटा उचलण्याचा ऍक्शन करतो. साहेब ते कुत्र किती धावते, बापा 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 अर्धा किलोमीटर दूर. म्हणजे आपण काय केलं, काय रामने कुत्र्याला पळविले, तर त्यानं फक्त रामानं ऍक्शन केले, रामानं काय केले आपल्या गावातल्या, बरं ना, रामरबटनं फक्त काय केली, ऍक्शन केली, आणि कुत्र कुठे गेलं, अर्धा किलोमीटर दूर गेलं. म्हणजे या वाक्यातील करता कमी क्रिया करतो आणि दुसऱ्याकडून जास्त करून घेतो. साहेब आरोप आहे कृष्णावर, श्री कृष्णाने महाभारत घडविले. काय झालं परिस्थिती माहित आहे तुम्हाला महाभारताची, युद्ध चालू होते, अर्जुनाचा जो सारथी असतो तो कृष्ण असतो, कोण असतो, कृष्ण असतो. मग जेव्हा युद्ध प्रत्यक्ष चालू होते तेव्हा कृष्ण कसा एक खोडकर माणूस आहे, तो काय करतो, आपला जो रथ आहे या अर्जुनाचा एका लहान सेनापतीच्या समोर देतो, एका सैनिकाच्या समोर देतो आणि युद्ध करायला लावतो. तेव्हा अर्जुन रागारागात म्हणतो, कृष्ण माझ्या तोडीस जो योद्धा आहे ना त्याच्यासमोर तू रथ ने. कृष्ण खोडकर, कृष्ण रथ हाकाल ते डायरेक्ट नेते तर अर्जुनाच्या गुरुंसमोर, द्रोणाचार्यासमोर. मग आता तो अर्जुन म्हणते, कृष्ण हे काय केलं, अर्जुन म्हणते कृष्णाला काय केलं हे, अरे साक्षात माझे गुरु समोर आहेत, तूच तो म्हणून होता की आपल्या तोडीला आणि तुझ्या तोडीचे तुझे गुरुच आहेत, तर म्हणून त्या गुरु समोर आणली. तर तेव्हा अर्जुन त्या कृष्णाला म्हणतो, कृष्णा या युद्धात जय पराजय होऊन होऊन माझा विजय होईल, विजय झाल्यानंतर मी माझ्या जवळच्या लोकांना मुकणार आहे, कारण की काही मृत्युमुखी पडणार आहे, त्यामुळे मला हे युद्धच नको, युद्धच नको. मग आता कृष्णाला वाटते आता काय यानं माघार घेतली तर खरंच युद्ध होणार नाही. तर तिथं आता कृष्ण काय सांगते, गीता, काय सांगतात, भगवत गीता. मग त्या गीतेचं सार आहे, ठीक आहे, सब मोह माया आहे, हे तुला हे दिसतं नाही, आळा मासाचे लोक हे सगळे माया आहे, या मायेच्या तू पुढे चाल आणि युद्ध कर. मग अर्जुनाला पटते आणि युद्ध होते. मग म्हणून लोक आरोप करतात त्या कृष्णावर, पांडवांना युद्ध नको होतं पण युद्ध कोणाला पाहिजे होतं, कृष्णाला. म्हणून लोक म्हणतात की श्रीकृष्णाने महाभारत घडविले. फक्त कृष्णाने एवढं सांगितले, काय पार्था अर्जुना, हे सब मोह माया आहे, काय आहे लागला अर्जुन गीता ऐकल्यानंतर. म्हणजे याच्यातला कृष्णात पा कृष्णाची अडचण होती, मी युद्धात शस्त्र उचलणार नाही, मग याले म्हणतात कलाकार म्हणून, स्वतः काहीच करत नाही, दुसऱ्याकडून काम करून घेतो, याला म्हणतात प्रयोजक क्रियामध्ये. चला धन्यवाद.